काय यार, काय विषय झाला? आम्ही निघालो इथून आणि कॅमेरात नव्हता चालू. तर नमस्कार, नमस्ते, हॅलो, कसे आहात मित्रांनो? तुम्हाला माहीत नसेल तर आधीचा व्हिडिओ बघा याच्या, विश्वेश्वर मंदिराचा, तर कळलं आम्ही कुठे आलेलो आहे. आम्ही आत्ता पुढचं मंदिर आहे आमचं श्री विठ्ठलाई मंदिर, इथेच जवळ आहे ते आतमध्ये असं. तर आता तिकडे चाललो आहे आम्ही विश्वेश्वर मंदिराचा, इकडे आय बटनला देतो व्हिडिओ, तो बघा. वाजलेत आता 12:30 झालेत. हा गाव चोरवणे गाव आहे. ह्या गाव रत्नागिरीपासून 30 किलोमीटर आहे गाव हा. तर हा रोड असा आहे पुढे, हा मंदिराच्या इथून जरा केला रोड आणि बाकी असाच रोड आहे. आम्ही पुढे आलो आहे काय, थोडं पुढे जाऊया बघूया आपण काय करायला मिळतं आपल्याला, की मागे यावं लागेल परत. तर आम्ही रस्ता चुकलेलो, चुकलेलो म्हणजे थोडं पुढे आलेलो आम्ही. तरी मला वाटलं होतं, कारण ह्याच्या आधी मी मॅपवर बघितलं होतं ना, जरा जास्त पुढे आलेलो वाटलं असं. पण दिसला नाही कुठे तर ते रोड असा म्हणजे बर जाण्यासारखा. मला वाटतं साधासा रोड असेल, रोड म्हणता येणार नाही, वाट असेल मला वाटतं. बघू चला, हा रोड आहे काय? हाच आहे ना? हा हा रोड आहे. काय बाबा रे, आम्ही बोर्ड वगैरे काहीतरी असायला पाहिजे ना इथे, समजणार कसं बा आतमध्ये मंदिर आहे. रोड बघा रोड, आपण उभा राहून जाऊया आता. पडलो तो पडलो, अरे बाजूला गटर आहे, सांभाळून जायला पाहिजे, सांभाळून. इकडे बागा आहेत आणि इथे रोड संपलेला आहे अशा प्रकारे वाटत. वाव ए वाव, काय बाईक जाते ना खाली. गुगल मॅपवर कधीच भरोसा ठेवायचा ना. आता मी घेऊन चाललोय बाईक खरं, पण हे रिस्क आहे इकडे. पण आपल्या मस्ती बोलतात ना, मस्ती आपल्याला सगळी मंदिरं करायची आहेत. आता हे सोडू शकलो असतो पण नाही, करायचं आहे आपल्याला म्हणून आलो आहे. पण हा मंदिर बरोबर आहे ना रे? पण हे डेंजर आहे, गवतावरून बाईक स्लिप होऊ शकते. अरे रिस्क है तो अभी तो इश्क है. वा अशा प्रकारे हे मैदान आणि हे मंदिर आहे. असं मंदिर आहे इथे. तर आता इथे थोडेसेच सिनेमॅटिक शॉट घेऊया थोडे. आम्ही विठ्ठलाई मंदिराच्या मंदिरातच आहे. हे इकडे असं मंदिर आहे आणि हेल्मेट काढत नाही, कारण आपल्याला लगेच निघायचं आहे, जास्त वेळ थांबत नाही आता इथे. तिकडे बाईक उभी केली आहे त्या साईडला आणि पुढे ग्राउंड आहे. इथे पार्टी वगैरे करतात वाटतं लोक. इकडे कचरा केलेला आहे, जसं जंगलातच आहे मंदिर. इकडे या बाजूला, खालच्या बाजूला इकडे आहे ना काजूची झाडं वगैरे आहेत या साईडला, आणि त्या बाजूला बघाल तर तिकडे डोंगर आहे पूर्ण आणि जंगलच आहे, बागा वगैरे आहेत आंब्याच्या काजूच्या. तर असं ठिकाण आहे हे. रोड एवढा काही खास नाही आहे, म्हणजे वाट आहे आणि वाटेतून असा रोड यायला केलेला आहे फक्त. ठीक आहे, इथून पण निघूया आता, कारण आपल्याला पुढे बरीच मंदिरं करायची आहेत अजून. हे असं मंदिर आहे, निघतोय आता लगेच, कारण वाजलेत तर 12:12, 12:1 झाले, सॉरी 12:12 नाही 12:1, आणि ऊन बरंच आहेत. आपला यूट्यूब चॅनल आहे विवेक्शन दे व्लॉग्स. ऊन बरंच लागतंय, बरंच म्हणजे बरंच तापायला झालंय, आणि आता हेल्मेट घातलंय ना शिजायला झालंय. तून आरामात जायला पाहिजे, कारण पातेरा वगैरे आहे, त्याच्यामुळे बाईक स्लिप होऊ शकते. आणि पुढे तर गवत आहे, इथे डेंजरच आहे ते जाणं, म्हणजे फर्स्टला टाकतो, आरामात जाऊ एकदम, कारण स्लिप झाली की संपला विषय. आणि टर्न पण आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते. मागचा टायर स्लिप झाला, कारण आपल्याला पडायचं नाही आज.
मॅप गोल गोल फिरतोय आपला, मॅपलाच कळत नाही की कुठे नेऊ ह्याला, कुठे नेऊ, उड्या मारत उड्या मारत चला। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजून असे बरेच आपले व्हिडिओ येणार आहेत। आणि आता पण आपण आजच्या दिवसातच अजून पुढे आपल्याला व्हिडिओ चार पाच अजून आहे, चार पाच काय म्हणतात, एका दिवसातले आपले 9 व्हिडिओ आहेत आणि 2 व्हिडिओ झालेले आहेत, हा दुसरा व्हिडिओ आहे। ह्या असा सीन आहे, इथून बाजूला गटार आहे इथे आणि पुढे तो रोड राहिला, डांबर टाकले पण डांबर टाकून पण पुढे अजून खराब आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाबाय। गय्या मय्या बाजूला होय्या, रोड नाही वाट आहे वाट। तर आम्ही परत इकडून मागे निघालो, आमचे खेप फुकट गेले।